पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोहरा देवीत येणार नाहीयेत अशी माहिती समोर येते. पोहरा देवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी ही माहिती दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड हे गुरुवारी बंजारा समाजाची काशी असलेला पोहरा देवी येथे घेऊन भूमिका स्पष्ट करणार होते. आता मात्र संजय राठोड या ठिकाणी येणार नसल्याचं मत पोहरा देवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी सांगितलंय. याशिवाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोड हे आपली भूमिका स्पष्ट करण्याकरिता पोहरा देवी या ठिकाणी येणार होते. उद्या मात्र या ठिकाणी उद्या संजय राठोड येणार नसल्याचं या ठिकाणी बोलल्या जाते. आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्याकरिता पोहरा देवी येथील महंत सुनील महाराज आहेत. महाराज, काय सांगाल, उद्या संजय राठोड मंत्री मोदी या ठिकाणी येणार होते, नेमकं काय सांगाल? उद्या माननीय मंत्री महोदय संजय राठोड साहेब इथे येणार होते, परंतु उद्याचा प्रोग्राम हा पोस्टपोन झालेला आहे, रद्द झालेला नाही. बंजारा समाजाची ही काशी आहे, ही शक्ती केंद्र आहे, शक्तीस्थळ आहे, शक्तीपीठ आहे, ऊर्जा केंद्र आहे, त्यामुळे फक्त प्रोग्राम पोस्टपोन झालेला आहे. आणि जेव्हा संजय भाऊ राठोड साहेबाकडून किंवा त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल तर मी टी व्ही चॅनलला किंवा मीडियाला 2 दिवस बिफोरच तुम्हाला सांगू की माननीय संजय राठोड साहेब इथे कधी येणार आणि मीडियासमोर आणि तिथं समाजासमोर ते त्यांची भूमिका मांडणार. त्यापूर्वी संत शेवालाल महाराज, संत बाबणलाल महाराज, जगद्गुरु संत रामराव महाराज या समाधीस्थळाचं दर्शन घेतील, त्याच्यानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. मंत्री संजय राठोड यांच्यासोबत आपले काही बोलणे झाले नाही? एवढ्यात बोलणं झालेलं नाही. नेमकी आजची बंजारा समाजाची नेमकी आजची भूमिका काय? बंजारा समाजाची आजची भूमिका, कालची भूमिका आणि उद्याची भूमिका ही संजय राठोड साहेबासोबत खंबीरपणे संजय राठोड साहेब पाठीशी आहे आणि राहणार. बंजारा समाजातच नाही तर बहुजन समाजात असा धडाडीचा नेता या पिरियडमध्ये तरी झालेला नाही. कृपया त्याचं मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आमच्या समाजाची बदनामी करू नये, आमच्या नेत्याची बदनामी करू नये, आमच्या समाजाच्या नेत्याचं खच्चीकरणसुद्धा करू नये.